आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील श्री दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळी संचलित हिरकणी विद्यालयात महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ यांच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव समारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप खळे हे होते। यावेळी बोलताना आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी जालिंदर पठारे म्हणाले की हिरकणी विद्यालयाने काळाची पावले ओळखून कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण 2008 पासून सुरू केले आहे। सरकारने आता अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षणाचा समावेश केला आहे। विद्यालयात विविध उपक्रम अनेक संस्थांच्या माध्यमातून राबवले जात आहेत। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले। कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष डॉ अतुल साबळे, श्री दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुनील एकनाथ गावडे, कार्याध्यक्ष अनिल खंडू गावडे, वनरक्षक पूजा पवार व ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल पारगाव मंडलाधिकारी विश्वास शिंदे, महावितरणचे कुणाल दळवी व बाळूबुवा बळवंत गावडे यांचा सन्मान करण्यात आला। प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद बाबळे यांनी केले तर आभार मनोज तळेकर यांनी केले। डॉक्टर अतुल साबळे, झुमा न्यूज, आंबेगाव।